വിദ്യാർത്ഥി മിത്രോ കാല പ്രമേയ പാദത്തോ તે પ્રમેય આજ આપણે પૂર્ણ કરે છે या ठिकाणी हा शेवटचा भाग आहे या प्रकरणामधला परस्परांना छेदणाऱ्या दोन भिन्न रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोण हे एकरूप असतात तर हे जे प्रमेय दिलेलं आहे हे प्रमेय या ठिकाणी सिद्धता सिद्धतेचे दोन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी अप्रत्यक्ष सिद्धता आपला प्रत्यक्ष सिद्धता म्हणजे या ठिकाणी जे साध्य दिलेलं असतं ते साध्य या ठिकाणी प्रत्यक्षपणे सिद्ध केलं जातं म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे हे साध्य या ठिकाणी सिद्ध केलं जातं अशा प्रकारच्या ज्या सिद्धता असतील त्या सिद्धतांना प्रत्यक्ष सिद्धता म्हणतात तर ते एक उदाहरण आपल्याला पाहिजे हे उदाहरण प्रमेय स्वरूपामध्ये दिलं आहे इथं परस्परांना छेदणाऱ्या दोन भिन्न रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोण हे एकरूप असतात हे प्रमेय दिलेलं आहे आता या ठिकाणी दोन भिन्न रेषा घेतली आपण पहिली रेषा घेतली रेषा ए बी आणि दुसरी रेषा घेतली रेषा सी या दोन्ही रेषा परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात आणि बिंदू ओ मध्ये छेदल्यामुळं छेदन बिंदू ओ जवळ तयार झालेले एकूण चार कोण आहेत या चार कोणापैकी परस्पर विरुद्ध कोणांच्या एकूण दोन जोड्या तयार होतात यापैकी पहिली जोडी असेल कोण ए ओ सी आणि कोण बी ओ डी हे दोन्ही कोण परस्पर विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोणांची दुसरी जोडी कोणते तर कोण ए ओ डी आणि कोण बी ओ सी ही विरुद्ध कोणांची दुसरी जोडी आहे तर या ठिकाणी हे प्रमेय दिलं आहे परस्परांना छेदणाऱ्या दोन भिन्न रेषामुळे तयार होणारे विरुद्ध कोण हे एकरूप असतात या ठिकाणी आपण या आकृतीमध्ये दोन भिन्न रेषा घेतल्या आहेत रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन भिन्न रेषा परस्परांना ओ या बिंदूमध्ये छेदतात आणि तयार होणारे विरुद्ध कोण म्हणजे कोण ए ओ सी आणि कोण बी ओ डी त्याचप्रमाणे कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी हे एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता यासाठी आपला पक्ष घ्यावा लागेल पक्ष काय असेल या ठिकाणी आकृतीमध्ये ज्या दोन रेषा घेतल्यात आपण त्या दोन रेषांची जी माहिती आपण इथं बद्ध केलेली आहे आकृतीच्या सहाय्यानं ती माहिती या ठिकाणी लिहायची आपल्याला रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना बिंदू ओ मध्ये असे छेदतात की असे छेदतात की ए डॅश ओ डॅश बी आणि सी डॅश ओ डॅश बी आणि त्यानंतर आपल्याला साध्य करायचं आहे का असेल साध्य तर तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात विरुद्ध कोणाची पहिली जोडी कोणते कोण ए ओ सी आणि कोण बी ओ डी हे दोन कोण एकरूप असतात किंवा या कोणांची मापे कशी असतात समान असतात म्हणजे या ठिकाणी पहिलं साध्य असेल कोण ए ओ सी एकरूप कोण बी ओ डी आणि यामधलं दुसरं एक विधान असेल साध्याचं दुसरं विधान काय असेल तयार होणारी दुसरी विरुद्ध कोणांची जोडी एकरूप घ्यायची आपला कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी कोण बी ओ सी एकरूप कोण ए ओ डी हे साध्य झालं तर हे सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आपला हे साध्य या ठिकाणी याची तर्कसंगतपणे या ठिकाणी एका कोणत्याही गुणधर्माची जे गुणधर्म इथं उपयोगी पडेल त्या भूमितीय गुणधर्माचा उपयोग करून याची तर्कशुद्धपणे व्यवस्थित जी मांडणी आपण करणार आहे त्या मांडणीला या ठिकाणी या प्रमेयाची आपण काय म्हणतो सिद्धता म्हणजे त्याची सिद्धता घ्यायची आपल्याला या ठिकाणी पक्ष आणि साध्य हे दोन्ही घटक दिलेल्या प्रमेयामध्येच
असतात आणि या दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी कोणत्याही दोन भिन्न रेषा घ्यायचे. त्या दोन भिन्न रेषा परस्परांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला या ठिकाणी कोणतंही एक नाव द्यायचं. बिंदू ए बी सी आणि डी सोडून कोणतंही एक नाव दिलं आपण या ठिकाणी ओ हे नाव दिलं तर पक्षामध्ये काय असेल रेषा कोणत्या दोन रेषा परस्परांना छेदले रेषा ए बी व रेषा सी डी परस्परांना बिंदू ओ मध्ये असे छेदतात की किंवा अशा छेदतात की ए डॅश ओ डॅश बी म्हणजे ओ हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान असेल आणि सी डॅश ओ डॅश बी ओ हा बिंदू सी आणि डीच्या कसा असेल दरम्यान असेल. आता यावरून आपल्याला काय सिद्ध करायचंय तर तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. तर विरुद्ध कोणाची पहिली जोडी यायची पहिली जोडी आकृतीमध्ये कोणती असेल कोण ए ओ सी आणि कोण बी ओ डी हे दोन कोण एकरूप दाखवायचे. त्यानंतर दुसरी जोडी या ठिकाणी कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी ही जोडी आपल्याला काय करायची एकरूप दाखवायची. म्हणजे या ठिकाणी हे सिद्ध करायचे आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी याची सिद्धता घेऊ आपण. तर ही सिद्धता या ठिकाणी आकृतीवरून आपल्याला आणि दिलेल्या माहितीवरून तयार करायची. म्हणून या ठिकाणी सिद्धता मी ही सिद्धता या ठिकाणी लिहितो त्यानंतर सिद्धता सिद्धता लिहित असताना त्या ठिकाणी आपला नेमकं काय दिलेलं आहे पक्षामध्ये काय माहिती दिली आहे आणि काय साध्य करायचं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पक्षामध्ये काय दिलं आहे रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना बिंदू ओ मध्ये काय करतात छेदतात. म्हणून यामुळं या ठिकाणी इथं जे दोन कोण तयार झाले कोण ए ओ सी आणि कोण बी ओ सी हे जे दोन कोण आहे या दोन कोणापासून कोणांची काय तयार झाली रेषीय जोडी तयार झाली. मग रेषीय जोडीतील कोण या दोन रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी किती असते 180 अंश असते किंवा रेषीय जोडी ही नेहमी काय असते पूरक असते. यावरून या ठिकाणी आपला लिहिता येईल आकृतीमध्ये आकृतीमध्ये या ठिकाणी एम कोण ए ओ सी अधिक एम कोण बी ओ सी बरोबर 180 अंश या विधानाला नाव द्यायचं विधान ए आणि कारण द्यायचे रेषीय जोडीतील कोण रेषीय जोडीतील कोण. तर जिथं सिद्धतेमध्ये जिथं आवश्यक असेल तिथं कारण लिहिणं आवश्यक आहे आणि जर कारण लिहिलेलं नसेल रिझल्ट लिहिलेलं नसेल तर तिथला आपला अर्धा मार्क निघून जातो. म्हणून ज्या स्टेपला ज्या पायरीला कारण आवश्यक आहे ते कारण लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी या दोन कोणाव्यतिरिक्त आणखीन दोन कोणांचा विचार करायचा आहे. तर राहिले दोन कोण कोणते कोण बी ओ डी आणि कोण ए ओ डी हे दोन्ही कोण काय तयार करतात कोणांची रेषीय जोडी तयार करतात आणि रेषीय जोडीतील कोण हे नेहमी कसे असतात पूरक असतात किंवा रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरी नेहमी किती असते 180 अंश असते हे आपण मागील इयत्तेत पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तसेच आकृतीवरून आपला सांगता येईल यम कोण बी ओ डी अधिक यम कोण ए ओ डी बरोबर 180 अंश या समीकरणाला द्यायचं समीकरण दोन आणि कारण लिहायचं रे जो को रे जो को म्हणजे रेषीय जोडीतील कोण आणि त्यानंतर या दोन समीकरणांचा विचार करायचा आहे. या दोन समीकरणामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून आलं या दोन समीकरणांच्या उजव्या बाजू कशा समान आहेत
आणि जर दिलेल्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक समीकरणांच्या उजव्या बाजू समान असतील तर निश्चितच त्यांच्या डाव्या बाजू कशा असतात समान असतात. म्हणून यावरून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल समीकरण एक व दोन वरून. समीकरण एक व दोन वरून काय सांगता येईल आपल्याला म्हणून समीकरण एक व दोन वरून या दोन्ही समीकरणाच्या डाव्या बाजू समान असतील. म्हणून एक समीकरण तयार होईल. पहिल्या समीकरणाची डावी बाजू एम कोण ए ओ सी अधिक एम कोण बी ओ सी या ठिकाणी एम कोण ए ओ सी अधिक एम कोण बी ओ सी बरोबर दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू एम कोण बी ओ डी एम कोण बी ओ डी अधिक एम कोण ए ओ डी. आणि त्यानंतर या ठिकाणी इथं एक विधान घेतलं आपण. समजा एक समीकरण घेतलं ए अधिक बी बरोबर चार अधिक पाच. तर या समीकरणावरून आपला निश्चितपणे ए आणि बीच्या किमती सांगता येतील. इथं एची किंमत किती असेल चार, बीची किंमत किती असेल पाच. म्हणून आपण इथं मांडतो ए बरोबर चार आणि बी बरोबर पाच. याच प्रमाणात हे जे समीकरण तयार झालं आहे या समीकरणामध्ये एम कोण ए ओ सी बरोबर काय असेल तर या समीकरणामध्ये एम कोण ए ओ सी बरोबर काय असेल एम कोण बी ओ डी आणि एम कोण बी ओ सी बरोबर काय असेल एम कोण ए ओ डी. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल गुणधर्म वापरून
ते जे साध्य दिले ते साध्य या ठिकाणी सिद्ध करता येत नाही तर त्यासाठी या ठिकाणी त्याच्या उलट विधान आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे या ठिकाणी काही विधान मानावे लागतात त्याचं एक उदाहरण घेऊ आपण प्रमेय दिलेलं प्रमेय दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम संख्या असते दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम संख्या असते विषम संख्या असते पण हे प्रमेय दिलेलं आहे दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम संख्या असते आता हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी इथं आपला पक्ष घ्यायचा आहे तर पक्ष काय असेल तर दोन पेक्षा मोठी असणारी एक मूळ संख्या आपण मानू समजा पी ही मूळ संख्या असेल किंवा आणखीन कोणती मानली तरी चालेल म्हणून दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या पी आहे किंवा पी ही दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या आहे किंवा या ठिकाणी केलेताना आपण या पद्धतीने मानू पी ही मूळ संख्या दोन पेक्षा मोठी आहे आणि त्यानंतर आपला साध्य करायचं आहे काय साध्य करायचंय तर या ठिकाणी पी ही मूळ संख्या विषम संख्या आहे पी ही मूळ संख्या विषम संख्या आहे जर पी ही मूळ संख्या विषम संख्या असेल तर या ठिकाणी विषम संख्येमध्ये या ठिकाणी विषम संख्येचे या ठिकाणी मूळ अवयव कोणते असतील किंवा विषम संख्येला ज्या ज्या संख्येनं निशेष भाग जातो त्या संख्या कोणत्या असतील किंवा विषम संख्यांचे विभाजक आपल्याला घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी सिद्धता आता सिद्धतेमध्ये अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचा आपल्याला सिद्धतेमध्ये काय करायचं अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचं आता पी ही मूळ संख्या दोन पेक्षा कशी मोठी आहे आणि जर ही मोठी असेल किंवा पी ही मूळ संख्या असेल तर पी चे एक व पी हे विभाजक आहे त्याचे विभाजक कोणते असतील एक आणि पी किंवा कोणत्याही मूळ संख्येचे विभाजक कोणते असतात एक आणि पीचं मूळ संख्या त्यानंतर साध्य पी ही मूळ संख्या विषम संख्या आहे हे आपलं साध्य करायचं आहे तर हे साध्य करण्यासाठी इथं मात्र अप्रत्यक्ष सिद्धतेचा आपला वापर करायचा आहे अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे जे साध्य करायचं आहे त्याच्या उलट या ठिकाणी मानायचं आहे इथं पी ही मूळ संख्या विषम संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे इथं काय मानायचं पी ही मूळ संख्या समसंख्या आहे असे मानू नंतर हे विधान घ्यायचं आहे येथे अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करू अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करू म्हणून या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये त्या ठिकाणी म्हणायचं आहे पी ही मूळ संख्या समसंख्या आहे समसंख्या आहे असे मानू आणि जर पी ही मूळ संख्या समसंख्या असेल तर या ठिकाणी समसंख्याचे विभाजक
कोणतीही समसंख्या घेतली तर या समसंख्येचा दोन हा काय असतो विभाजक असतो. मग या ठिकाणी म्हणजे दोन कोणत्याही सममूळ संख्येला किंवा कोणत्याही समसंख्येला काय होतो निश्चयच भाग जातो. म्हणून कोणत्याही समसंख्येचा दोन हा काय असतो अवयव असतो किंवा दोन हा काय असतो विभाजक असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ती या मूळ संख्येचा दोन हा विभाजक आहे. आणि हे जे विधान घेतलं त्यानंतर आपण एक नंबर विधान म्हणलं आणि त्यानंतर या ठिकाणी परंतु पक्ष पाहिजे. पक्षामध्ये काय म्हणलं आहे पी ही मूळ संख्या आहे आणि ती दोन पेक्षा कसे मोठे म्हणून पी चे एक व पी हे विभाजक आहे. परंतु पी चे एक व पी हे विभाजक आहे. कारण का असेल पक्ष आणि जर पी चे एक व पी हे विभाजक असतील तर या ठिकाणी या विधानाला आपण आलो नंबर दोन. तर नंबर एक आणि दोनच्या दोन विधानावर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे दोन्ही विधानं समान आहेत का. तर या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण जे मानलेलं आहे की पी ही मूळ संख्या समसंख्या आहे असं मानल्यानंतर काय विधान आलं आहे पी या मूळ संख्येचा दोन हा विभाजक आहे. परंतु पक्षामध्ये काय झालं आहे पी चे कोणकोणते विभाजक आहे एक आणि पी हे दोनच विभाजक आहे. परंतु या ठिकाणी पी चा दोन हा आणखीन एक विभाजक आलेला आहे म्हणून ही जी दोन विधाने हे दोन्ही विधाने परस्पर भिन्न विधाने आहेत. म्हणून या ठिकाणी विधान ए व विधान दोन ही परस्पर भिन्न विधाने आहे. म्हणून या ठिकाणी पी ही मूळ संख्या समसंख्या आहे. हे विधान चूक आहे. आणि हे जर विधान चूक असेल तर सत्य विधान काय असेल पी ही मूळ संख्या विषम संख्या आहे. म्हणून पी ही मूळ संख्या विषम आहे. आणि ती दोन पेक्षा मोठी आहे. दोन पेक्षा मोठी असणारी पी ही मूळ संख्या का असेल विषम संख्या असेल. तर अशा प्रकारे अप्रत्यक्ष सिद्धतेच्या सहाय्याने या ठिकाणी हे विधान काय करायचं सिद्ध करायचं. तर नीट व्यवस्थित या ठिकाणी हे प्रमेय अभ्यासायचं. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता याचे दोन उदाहरणं आपण प्रमेय स्वरूपामध्ये अभ्यासलेले. प्रत्यक्ष सिद्धतेचं पहिलं उदाहरण प्रमेय स्वरूपामध्ये कोणतं तर परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोण हे नेहमी कसे असतात एकरूप असतात. आणि अप्रत्यक्ष सिद्धतेचं जे उदाहरण आहे हे उदाहरण प्रमेय स्वरूपामध्ये कोणतं पाहिलं आहे तर या ठिकाणी दोन पेक्षा मोठी असणारी कोणतीही मूळ संख्या ही नेहमी विषम संख्या असते. तर या दोन्ही प्रमेयांचा व्यवस्थित आपण अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या प्रकरणामधला संपूर्ण जो शिकवण्याचा भाग होता हा भाग इथं संपलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर आधारित या ठिकाणी सराव संच 1.3 आणि
उदाहरण संग्रह एक त्या ठिकाणी आपल्याला नंतर सोडवायचं आहे त्याच्यानंतरच्या तासाला.